कारगिल विजय दिनाचं औचित्य साधत आज सोमवारी रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे सैनिक कल्याण विभाग आणि माजी सैनिक यांच्या माध्यमातून भारतीय शहीद जवानांचं स्मरण करण्यात आलं. घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिल आणि द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागेवर 1999 उन्हाळ्यात सुरू झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील मर्यादित स्वरूपाच्या युद्धात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवून आपली ताकद आणि संयम या दोन्ही गोष्टी जगाला दाखवल्या होत्या. या युद्धामध्ये पाकिस्तानचे तब्बल 2700 सैनिक भारतानं मारले होते, तर या युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांचं स्मरण आजच्या 26 जुलै या दिवशी केलं जातं. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे आज सोमवारी शहीद सैनिकांचं स्मरण करण्यासाठी मर्यादित स्वरूपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. जिल्हा सैनिक कल्याण विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमावेळी माजी सैनिक उमेश आईर, संभाजी देशमुख, लक्ष्मण गवळी, अजित करंदीकर, संजू भोसले, प्रवीण पावसकर, संजय बोरगे आणि अमृत पाटील उपस्थित होते. प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.